लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। शनिवारी 22 जुलै रोजी नाशिक शहर पुन्हा एकदा खुनाच्या घटनेला हादरून गेले। काही दिवसांपासून नाशिक शहरात गुन्हेगारीचं सत्र सुरूच असून उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बोधले नगर परिसरात एका 19 वर्षीय युवकाची भर रस्त्यात धारदार शस्त्रानं वार करत हत्या करण्यात आली। वर्दळीच्या वेळी सायंकाळच्या सुमारास घडलेल्या या हत्याकांडानं परिसरात प्रचंड खळबळ उडाली, तर भर रस्त्यात युवकाची हत्या करण्यात आली असून तुषार चौरे असं हत्या झालेल्या युवकाचं नाव आहे। या हत्येप्रसंगी उपनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पूर्व वैमनस्यातून हा खून झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला। पोलिसांकडून संशयितांच्या शोधासाठी पथके देखील रवाना करण्यात आलेली आहे, मात्र भर चौकात सायंकाळच्या सुमारास भर वर्दळीच्या परिसरात धारदार शस्त्रानं हल्ला करत खून झाल्याची घटना घडल्यानं नाशिक शहर पुन्हा हादरून गेले। भर रस्त्यात घडलेल्या खुनाच्या घटनेनं उपनगर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सर्व स्तरातून आता ताशेरे उमटू लागले आहे। तुषार ढेपले, नाशिक न्यूज, नाशिक।